नमस्कार, मी प्रथमेश विनायक गायकवाड, गुरुकृपा खिल्लार फार्म, मुक्काम पोस्ट कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। ही आपल्याकडे काजी खिल्लार गाय आहे। ही गाय आपण गादेगावचे जावेद मुल्लानी यांच्याकडून लहान असताना खरेदी केली होती। ही काजी के ही कपिला खिल्लार, ही कपिला खिल्लार, ही कोसा खिल्लार गाय आहे। ही हरियाणवी गाय आहे। त्यानंतर ही आपली निवर्गी ब्लडलाईनची गरम रक्ताची कोसा खिल्लार गाय आहे। ह्या एवढ्या आपण जातीवंत गाई आपण सांभाळलेल्या आहेत आणि ह्यांच्यापासून आपण घेतलेले ब्रीडिंग आपण दाखवतो आहे। हे जंचिकमऊचे नवाब असल्यांचा सावळ्या त्यांच्या बैलाचं आणि आपल्या काजी खिल्लार गाईचं हे ब्रीडिंग आहे। ही सुंदर कालवड आहे, साधारणतः 1 वर्षाच्या आसपासची ही कालवड असेल। त्यानंतर आपल्या कपिला खिल्लार गाईकडून शिवाजी हंडे सांगाव यांच्या बैलाकडून घेतलेली ही नारायणी नावाची कालवड आहे। ह्या काजी खिल्लार गाईचं नाव श्रावणी, ही नारायणी, ही पण 1 वर्षाच्या आसपासची कालवड आहे। पूर्ण चोख काळी झेड ब्लॅक कालवड आहे हीसुद्धा। हे सुद्धा आपल्याकडच्या एका गाईचं ब्रीडिंग आहे, जी गाय आम्ही आता अक्कलकोटच्या देवस्थानमध्ये दिलेली आहे त्या गाईचं हे ब्रीडिंग आहे आपल्याकडं। हे सुद्धा पूर्ण झेड ब्लॅक कालवड आहे। आपल्याला ही कालवड विक्रीसाठी उपलब्धसुद्धा आहे आणि ही काजी खिल्लार कालवडसुद्धा विक्रीसाठी उपलब्ध आहे आपल्याकडं। आणि ही कालवड आम्ही विकत आणलेली आहे बाहेरून, ब्रीडिंग करण्यासाठी लहान असतानाच विकत आणलेली आहे। ही जरा ब्लडलाईन वेगळी व्हावी ह्या हेतून आम्ही आणली, कारण ह्या सगळ्या गायी आहेत जवळपास एका खाणीच्याच गायी आहेत आमच्याकडं। ह्या ज्या सगळ्या ज्या कपिला खिल्लार ज्या गायी आम्ही दाखवल्या तुम्हाला ह्या सगळ्या एका खाणीच्याच गायी आहेत। वेगळी खाण असावी ह्या हेतून ही कालवड आम्ही विकत आणलेली आहे। आता हिचं आम्ही ह्या पुढे ब्रीडिंग घेणार आहे। आमचं खिल्लारचं ब्रीडिंगचंच काम आहे। आम्ही चांगल्या जातीवंत वळूनपासून पैदाशी करतो आणि चांगल्या चांगल्या पैदाशी लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो। गो हत्याबंदीमुळं खिल्लार खूपच सांभाळलं जातं आहे, पण काय होतं गोशाळेत त्यांची निगा किंवा सेवा कमी पडते, त्याचा खर्च काही गोशाळेंना मुबलक प्रमाणात मिळत नाही, उपलब्ध होत नाही। तरी प्रत्येक हिंदू बांधवांनी किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रत्येकाने आपल्या तरी एखादी लहान तरी खिल्लार कालवड सांभाळावी, जेणेकरून ह्या गायींचा सांभाळ होईल, संवर्धन होईल, हीच आपली इच्छा आहे। खिल्लार गाई किंवा देशी गायींच्यामध्ये वशिंड येतं। वशिंडामध्ये सूर्यकेतू नाडी जाते। सूर्यकेतू नाडीमुळे कसं होतं, सूर्याची किरणं आकर्षित करण्याची क्षमता असते आणि त्याचं रूपांतर त्यांच्या शेणात, गोमूत्रात हे होत असतं किंवा दुधातसुद्धा होत असतं। त्यामुळे ह्या खिल्लार गायींना खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्यामध्ये कपिला गायींचं म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रतिलक्ष्मीचा दर्जा ह्याला दिलेला आहे। खूप काळ्या रंगामुळं सूर्यकिरणं खूप जास्त प्रमाणात ही शोषून घेते आणि तिचं रूपांतर तिच्या गोमूत्रात, शेणात आणि दुधात करत असते। त्यामुळे ह्या दुधाला खूपच महत्त्व आहे। कपिल गाईचं दूध देवांच्या पूजेसाठी खास करून वापरलं जातं, लहान बाळांसाठी वापरलं जातं। ह्यात खूप औषधी असे घटक असतात आणि लहान मुलांना हे खूप पोषक असतं। सर्वांनी खिल्लार सांभाळावं, खिल्लार जपावं, आपल्या महाराष्ट्राचं हे वैभव आहे, आपणच सांभाळावं। याशिवाय ह्याकडे कुणीही लक्ष देणार नाही। आपल्या महाराष्ट्राचं वैभव आपणच सांभाळावं ही सर्वांना प्रार्थना। हा आपला वळू आता 6 दाती होतोय, आता 5 दात पाडला आहे, 6 दाती वळू झाला आहे आता। ह्या वळून बरेच प्रदर्शनाचे बक्षीस जिंकले आहेत। ह्याची ब्लडलाईन म्हणाल तर हा तिकोंडी राजाचा मुलगा आहे आणि आता 6 दाती आहे आणि हा ह्यानं तसं लाकूड इतरांची तिथं होणारं लाकूड शेतीसुद्धा भरपूर नाव केलं आहे। आता ह्या ब्रीडिंगसाठी आपला वळू चालू आहे। ह्याची मागणी 2 दाती असताना 3.5 लाखाला मागणी झाली होती जयसिंगपूर प्रदर्शनमध्ये। मागच्या वर्षी आम्ही ज्यावेळी गेलो होतो तेव्हा 3.5 लाखापर्यंत मागणी झाली होती बैलाची। त्यानंतर आमचा द्यायचा वळू नसल्यामुळं आम्ही परत कधी विचार केलाच नाही त्या गोष्टीचा। कोसा खिल्लारमध्ये मोडतो। कोसा खिल्लार हा वळू कसा असतो, शेतीकामासाठी, शर्यतीसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी ह्या वळूचा उपयोग होऊ शकतो। ही जात थोडी कणखर असते, म्हणजे आजाराला पण जास्त बळी नाही पडत। काजी खिल्लार वळू कसं होतं, थोडासा जपावं लागतं त्या वळूला, पण ही जात थोडी काटक आणि कडक असते। त्यामुळे ह्याची वासरं शर्यतीसाठी, शेतीकामासाठी, ब्रीडिंगसाठीसुद्धा हा वळू वापरला जातो। आतापर्यंत जवळजवळ 15-1 प्रदर्शनामध्ये बैल नंबर झाला आहे आपल्या बोर्डावरती। मागच्या वर्षीचं रेकॉर्ड आपल्या बोर्डावरती इथं आहे दिलेलं आणि हेरवाडमध्ये चॅम्पियन झाला पाहिजे तिथं।